जेव्हा इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, उद्योजक अशी मंडळी पुन्हा वर्गात बसून शिक्षणाचे धडे घेत असतील तर काय धमाल येईल. आणि हा प्रत्यक्ष चमत्कार घडलाय कुचन प्रशालेत, त्याचाच हा खास वृत्तांत. नमस्कार शाळा म्हणजे बालपणातील आठवणींचा खजिना. काही चुकलं तर छडी मारणारे शिक्षक, वर्गातला किलबिलाट, एकमेकांच्या खोड्या काढणं, या साऱ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. मग लहानपण देगा देवा या म्हणीची आठवण येते. कुचन प्रशालेत रविवारी सुट्टीच्या दिवशी अशीच एक शाळा भरली होती. तुम्ही म्हणाल कोणाची? अहो, गेल्या 75 वर्षातील माजी विद्यार्थ्यांची शाळा. या सर्वांनी वर्गात जाऊन आपल्या पूर्वीच्या डेस्कवर अर्थात बेंचवर बसून शिक्षणाचे धडे पुन्हा गिरवले. या माजी विद्यार्थ्यांमध्ये इंजिनियर्स, डॉक्टर, वकील, उद्योजक यांचा समावेश होता. विशेष म्हणजे आडम मास्तर बनले चक्क विद्यार्थी. त्याचबरोबर मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल, डॉक्टर माणिक गुर्रम यांच्यासह अनेक दिग्गजांचाही यात समावेश होता. निमित्त होतं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेच्या अमृतमहोत्सवी वर्षाप्रित्यर्थ आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याचं. या महामेळाव्यात सन 1943 ते 2018 पर्यंतचे माजी विद्यार्थी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रारंभी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी शाळेची घंटा वाजवली. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि सामूहिक प्रार्थना झाली. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी वर्गात जाऊन आपापल्या बेंचवर बसले. शाळेच्या माजी तसंच विद्यमान शिक्षकांनी या माजी विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवलं आणि भूतकाळात नेलं. यामुळं शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अनेक माजी विद्यार्थी आपल्या पूर्वीच्या शिक्षकांना आवर्जून भेटत होते. त्यावेळी सर मला ओळखलत का असं विचारत होते.
या निमित्तानं अनेक माजी विद्यार्थी आपल्या बॅचमेंट्ससह शिक्षकांसह सेल्फी घेत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. माजी शिक्षक नंदकुमार महामुनी यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना म्हटलं की निवृत्तीनंतर पुन्हा क्लास घेणं हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होय. तुमच्यासारख्या माजी शिक्षकांना जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा भेटण्याचा योग आला. त्यांचं प्रगती त्यांचं त्या जीवनामध्ये त्यांनी मिळवलेलं यश आम्हाला खूप आम्ही पेपरमधून वगैरे वाचतो त्यांचं कार्य वाचतो पण आम्ही त्यांना समक्ष जाऊन कधी शुभेच्छा देऊ शकत नाही. आज या निमित्तानं सगळे जुने विद्यार्थी आम्हाला भेटले इथं तेव्हा त्यांच्याशी संवाद साधून त्यांना एक प्रकारचा शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्याचा योग या शिक्षण संस्थेने आम्हाला मिळून दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि करावं तेवढं कौतुक थोडंसं. यावेळी माजी आमदार अडम मास्तर डॉक्टर माणिक गुर्रम सुरेश श्रीराम सीमा देशपांडे यांच्यासह इतरांनी इन सोलापूर न्यूज समोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 1959-60 सालामध्ये या ठिकाणी शिक्षण घेतलं. 8वी पास झाल्यानंतर 9वीमध्ये मी गेलो. परिस्थितीमुळे शाळा सोडावं लागले परंतु हेडमास्तरांना बसवायचं 11वीला पण त्यात यश मिळू शकलं नाही. आज परत ते दिवस आठवलेले आहेत. कुचन प्रशालेने ती संधी आम्हाला मिळवून दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. वर्षांनी आम्ही इथं येतोय फार आनंद होतोय. त्याचं कारण म्हणजे आत्ताच महामंडळाने सांगितलंय की आमचे विद्यार्थी एवढ्या वरपर्यंत पोहोचले याला एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण जगामध्ये शिक्षक ही अशी जमात आहे किंवा अशी व्यक्ती आहे की त्याला आपला विद्यार्थी किती जास्त उंच जातो तेवढं त्याला त्याच्याबद्दल कौतुक वाटतं आणि आम्हाला सुद्धा या शिक्षकांनी कौतुक करावं असं नेहमीच वाटतं. आणि आम्ही जे काही आहोत या कुचन प्रशालेमुळे आहोत या शिक्षकांमुळे आहोत. त्यांची नकार करत होतो मी. आजचं कसं म्हणायचं आम्हाला गणित शिकवत होता आला की पळावर लिहायचा लिहिलं की म्हणायचा कोणी काय नकल करत असाल अरे तो काय चालवला ब्रह्मदेवाचा बाप आला तरी तुला गणित येणार नाही. हा डायरेक्ट हा पेटेंटिव्ह होता. त्यानंतर बंडी सर होते इतिहास शिकवत होता. बंडी सर आणि लिहिताना काय लक्ष नसत असाल तर खेळावायचं अरे तुझं वही आपण नाही काय जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अजून आपण नाही असं कोड्या करायचं असा. आणि सरांचा आठवण मी विसरू शकत नाही. सरांनी माफ करा तेव्हा सरांनी आम्हाला शिकवत होता. बरं क्लास टीचर 1969 घे मैं माजी विद्यार्थी 1969 का हूँ. टेक्निकल कोर्स घेता और मेरे साथ में पांडुरंग जड्डी भी थे. आज मैं 49 साल के बाद मैं यहाँ कदम रखा हूँ. मेरे दिल को बहुत खुशी हुई और मेरे इस टाइम में भी हमारे सर मेरे से भी अच्छे दिखते हैं सेहत में. कि उन्होंने मुझे पुरानी सुनहरी यादों में खो जाने का बहुत बड़ा अवसर दिया है बहुत बड़ा मौका दिया है. वैसे देखा जाए तो पद्मशाली शिक्षण संस्था से बहुत ही नज़दीकी रिश्ता है बहुत ही नज़दीकी नाता है. मेरे पिताजी भगवंत पुराणिक यहाँ पर अध्यापक के नाते उन्होंने 30-35 साल तक कार्य किया है. वो साइंस मैथ्स संस्कृत के अध्यापक रहे हैं. मेरी माताजी भी कुचन प्राइमरी में अध्यापिका के नाते उन्होंने भी कार्य किया है. मैं खुद श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल यहाँ पर जो है वहाँ पे अध्यापिका थी. मेरा भाई और मेरी भाभी और मेरी बड़ी बहन हमारे परिवार के सारे लोग पद्मशाली शिक्षण संस्था पूर्व भाग में ही रहे हैं. एक छोटी सी गोष्ट सांगावी वाटते. माझा इंग्रजी खूप कच्चा होता. 8वी अ मध्ये मी असताना माननीय श्री अध्यापक सर आता ते नाही आहेत मला वाटतं त्यांनी माझ्या उलट्या हातावर छडीनं मारला होता. ते मारल्यानंतर माझा हात सुजला होता. सुजल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं बहुतेक फ्रॅक्चर असेल तर एक्सरे वगैरे काढायला लागेल. माझे वडील रागारागाने शाळेत आले आणि बेत सरांना कंप्लेंट केली मुख्याध्यापकांना. पण मी माझ्या वडिलांना सांगत होतो की चूक माझी आहे तुम्ही सरांना कंप्लेंट करू नका. तरी देखील बेत सरांनी अध्यापक सरांना माझ्या देखत बोलवलं. त्यावेळी मी परत बेत सरांना सांगितलं सर माझी चूक माझी आहे सरांची चूक नाही आहे. त्यांनी मला जे मारलं ते मी इंग्लिशचं
भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ जे प्रेझेंट फ्युचर पास्ट टेन्स जे आहे तो चुकीचं सांगितल्यामुळे ते मला मारले. अभ्यास मी केला नव्हता त्यामुळे त्यांची चूक नाही हे मी मान्य केलं आणि त्या दिवशी ठरवलं की इथून पुढे आपल्याला इंग्रजी कधीही कमी मार्क मिळवू द्यायचं नाही. इतक्या लोकांनी इतकं बोलले की मला बोलण्यासारखं काहीच उरलं नाही, फक्त दोनच शब्द बोलू शकतो मी. या शाळेचे आणि या सरांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत हे मी या जन्मात कधीच पडू शकणार नाही. आणि एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगू शकेन की सगळ्या स्टुडंटमध्ये चेंज झालेलं आहे, फक्त चेंज झालेलं नाही तर सरांमध्ये चेंज झालेलं आहे. एकंदरीतच आपल्या विद्यार्थ्यांचं कर्तृत्व पाहून शिक्षकांचंही मन भरून आलं, सारं वातावरणच भारलेलं होतं. हा खास वृत्तांत संकलित केला प्रतिनिधी दीपक सोमा आणि मनोज हुलसुरे यांनी. त्याचं सुयोग्य तंत्रसंकलन केलं राजेश कानडे यांनी. तर हा खास वृत्तांत शब्दबद्ध केला वृत्त समन्वयक पद्माकर कावळे यांनी. शब्द रूप शक्ती देव.